उत्तर प्रदेश राज्यातील देहलूपुरी पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीचा खून करून चार आरोपी फरार झाले होते. त्या आरोपींना गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने खारघर येथून शिताफीने अटक केली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा प्रतापगडमधील वकील अहमद उर्फ पप्पू यांचा आरोपींसोबत पूर्वीपासून वाद होता. त्यादरम्यान अहमद यांचा भाऊ रकीब आणि भाचा अशफाक मोटरसायकलवरून देहलूपूर बाजारातून घरी जात असताना आरोपींनी ब्रिजा कारने त्यांच्या मोटरसायकलला ठोकर मारून त्यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत ते पळून गेले होते. या मारहाणीमध्ये रकीबचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गुन्ह्यातील चार आरोपी हे नवी मुंबई परिसरात वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून खारघर सेक्टर 8 येथून इम्रान आसिफ खान, मोहम्मद सलमान आसिर खान, गुफरान आसिर खान आणि मोहम्मद मुजीद इब्रार अली यांना ताब्यात घेण्यात आले आहे.